शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण जैन पॉडकास्टच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयाकडे बघणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये 9,30,000 हेक्टरवरती केळीचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 92,000 हेक्टरवरती केळीचं क्षेत्र आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 51,000 हेक्टरवरती केळीचं क्षेत्र आहे. लागवडीच्या अंतराप्रमाणे एका एकरामध्ये आपण 1452/5 वरती केळीची झाडं रोपं लावतो आहेत. 6/6 1210 आपण जैन टिश्यू कल्चर केळीची रोपं लावतो आहे. 7/5 1089 आपण जैन टिश्यू कल्चर केळीची रोपं एका एकरामध्ये लावतो आहे. परंतु आपण मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या बागेला अन्न घटकांचा पुरवठा करत असतो. ज्याप्रमाणे जे जैन तंत्रज्ञानाचं रिकमेंडेशन आहे त्यानुसार 200 ग्रॅम नत्र, 70 ग्रॅम स्फुरद आणि 400 ग्रॅम पालाश आपण एका झाडाला देतो आहे. आणि हे केळीचं झाड हे असं मॅजिक झाड आहे की ज्यावेळेस आपण याला अन्न घटकाचा पुरवठा करतो, या अन्न घटकातले काही अन्न घटक हे झाडाच्या वाढीसाठी, कायिक वाढीसाठी, बायोमास बनवण्यासाठी, घडाच्या निर्मितीसाठी अशा पद्धतीने वापरल्या जातात. आपण त्याबद्दल बघूया की रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लो ही काय संकल्पना आहे. या संकल्पनेप्रमाणे आपण जाऊया आणि एका नव्या विषयाला आपण समजून घेऊ. हे केळीचं झाड आहे. या झाडावरती जर आपण बघितलं तर याचा बंच आता काढलेला आहे. बंच हार्वेस्ट झाला आहे, बंच मॅच्युअर झाला आहे, त्याची कापणी झालेली आहे. कापणी झाल्याच्या नंतर ह्या झाडाची आपल्याला संपूर्ण हिरवी पानं काढायची आहे आणि ही हिरवी पानं काढून आपल्याला त्याचा स्टेमसुद्धा वरतून 1 ते 1.5 फुटाचा कट करायचा आहे. कारण आपण केळीचा पिलबाग, ज्याला आपण म्हणतो रटून आपण म्हणतो, त्या रटूनच्या झाडाची आपण काळजी करणार आहोत, रटून ठेवणार आहोत, पिलबाग ठेवणार आहोत. आणि या पिलबागाचं व्यवस्थापन करत असताना झाडाला जे अन्नद्रव्य आपण दिलेले आहे, जर आपण बघितलं या झाडाकडे तर आपल्या लक्षामध्ये येईल की हा एवढा मोठा जवळपास 7 फूट उंचीचा हा स्टेम आहे. जवळपास 38 ते 40 इंच गर्त असलेला हा स्टेम आहे. आणि जर याचं वजन आपण बघितलं तर या झाडाचं वजन आपल्या लक्षामध्ये येईल. या स्टेमकडे जर का आपण बघितला तर तोही आपल्या लक्षामध्ये येईल की जवळपास 40 किलोचं वजन, 40 ते 45 किलोचं वजन या केळीच्या स्टेमचं आहे, ज्याला आपण स्टेम म्हणतो. याचा बंच काढलेला, याची पानं काढलेली आहे. आत्ता या स्टेममध्ये जवळपास 85% या स्टेममध्ये सॅप आहे, पाणी आहे. हे पाणी कुठलं आहे? हे मिनरल वॉटर आहे का, विहिरीचं पाणी आहे का? नाही, हे पाणी म्हणजे झाडाने मुळातनं घेतलेला अन्न घटकासहित आणि झाडाने फोटोसिंथेसिस करून तयार केलेल्या अन्न घटकासहित असं आपण झाडाच्या पेशीमधलं द्रव म्हणजे त्याला सेल सॅप आपण असं म्हणतो आहे, स्टेम सॅप आपण असं याला म्हणतो आहे. आणि या झाडामध्ये जवळपास या ठिकाणी 85% पाणी आता या झाडामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हा पिलबाग ठेवतो आहे, हे छोटंसं पील आपण ठेवलेला बघतो आहे, झाडाची कापणी झालेली आहे, त्याच्या 2 महिन्याआधीच हा पिलबाग ठेवलेला आहे. आणि आत्ता या पिलाला आपल्याला रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लो, ज्याला आपण म्हणतो की या स्टेममध्ये असलेले अन्न घटक जवळपास आपण जे 200 ग्रॅम नत्र, 70 ग्रॅम स्फुरद आणि 400 ग्रॅम पालाश आपण झाडाला दिलेला आहे, याच्या जवळपास 40 ते 45% अन्न घटक हे या खोडामध्ये, या बनानाच्या स्टेममध्ये साठवून आहे. 55 ते 60% अन्न घटक हा घडाच्या निर्मितीसाठी वापरला गेलेला आहे, तिथून तो काढला गेलेला आहे, बंच हार्वेस्ट होऊन बाहेर गेलेला आहे. परंतु 40 ते 45% यामध्ये शिल्लक असलेले अन्नद्रव्य हे आपल्याला रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लोच्या माध्यमातून या पिलाला उपलब्ध करून द्यायचे आहे. मग हा रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लो कसा तयार होऊ शकतो? जर आपण या झाडाची सगळी पानं कापली नाही आणि त्याच्यावर एक जरी पान शिल्लक राहिलं तर हा जो स्टेम आहे, हे जे झाड आहे, जमिनीतनं मुळाद्वारे अन्न घटक घेणे सुरूच ठेवतं आणि त्याची कॉम्पिटिशन या छोट्या पिलाशी असते. आणि म्हणून केळीचा घड कापल्यानंतर वरचे संपूर्ण पानं कापायची, 1 वरचा 1 फूट स्टेम कापायचा. म्हणजे आता झाडाचा जो न्यूट्रिएंट अपटेकचा पूल होता तो आता बंद झाला, कट झाला. आता झाडामध्ये असलेले अन्न घटक हे रिव्हर्स फ्लो सुरू झाला, कारण आता झाडावर पानं नाही आहेत.
कुठल्याही प्रकारचं इव्हॅपोट्रान्सपिरेशन नाही आहे, कुठल्याही प्रकारचं फोटोसिंथेसिस होत नाही आहे, आणि आत्ता हा पील वाढायला लागलेला आहे. सुरुवातीला हा पील आणि त्याचं मदर या दोघांचं कनेक्शन आहे, तो आता मदरकडनं अन्न घटक घेतो आहे, आणि म्हणून ज्यावेळेस आपण या खोडाला आपण अलव करतो त्यावेळेस याच्यातले सगळे अन्न घटक हे रिव्हर्स फ्लोने या पिलाला मिळता वापस येता, आणि साधारणपणे 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा जो 40 किलोचा स्टेम आपण बघतो आहे याचं वजन सर्वसाधारणपणे 4 ते 5 किलोचं वजन होतं. संपूर्ण सेलसॅप, संपूर्ण अन्न घटक हे रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लोच्या तंत्रज्ञानानुसार या पिलाला मिळतात, आणि याला आपण न्यूट्रियंट रिसायकलिंग असं म्हणतो. त्याचा जो बायोमास निर्माण झाला तो बायोमाससुद्धा आपण कंपोस्टिंगमध्ये टाकला, त्याचंही कंपोस्ट तयार केलं, ह्याच्यामध्ये असलेले अन्न घटक हे पिलाला उपलब्ध करून दिले, नंतरचा राहिलेला फायबर हाही आपण कंपोस्टिंगला टाकला, आणि अशा पद्धतीने अन्न घटकाचं रिसायकलिंग आपण ज्याला म्हणतो, रिजेनरेटिव्ह फार्मिंग आपण ज्याला म्हणतो, की तिथल्या तिथं अन्न घटकांची निर्मिती करणे आणि स्टेममध्ये असलेले अन्न घटक ह्या पिलाला उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीने आपण झाडाला दिलेल्या अन्न घटकाला, झाडाने घेतलेल्या अन्न घटकाचे आणि झाडाच्या खोडामध्ये स्टोअर असलेल्या अन्न घटकाचा कार्यक्षमरित्या उपयोग हा पुढच्या पिढीसाठी, ज्याला रटून पिलबाग आपण असं म्हणतो, त्याच्यासाठी ते अन्न घटक उपलब्ध होता, तेवढी या पिलबागाची अन्नद्रव्याची गरज 20 ते 25% आपण कमी करू शकतो, 20 ते 25% आपण त्याच्या खतावरचा खर्च कमी करू शकतो, आणि सर्वसाधारणपणे 18 महिन्यामध्ये 2 पिलं आणि 27 महिन्यामध्ये 3 पिलं, अशा 3 पिकं अशा पद्धतीचं तंत्रज्ञान 1994 साली जैन इरिगेशनने जे मांडलं त्याचा उपयोग आज शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये घेताना दिसत आहे. परंतु ज्या ठिकाणी रोगराईचे प्रॉब्लेम्स आहेत, जिथं पणाम आहे, जिथं सिगाटोका आहे, जिथं नेमॅटोड आहे, किंवा ज्या ठिकाणी CMV आहे, बंचीटाप आहे, अशा कुठल्याही परिसरामध्ये पील बाग घेऊ नये, मात्र रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लोच्या माध्यमातनं शेत तयार करण्याच्या आधी जर ही सगळी प्रक्रिया आपण केली तर निश्चितपणाने अन्न घटकाचं रिसायकलिंग होतं, जमीन सुपीक राहते, अन्न घटकाची बचत होते, आणि नवीन क्रॉप हे चांगल्या पद्धतीने येतं, हे आपल्या शेतकरी बंधूंना समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लोमध्ये, की काय या झाडामध्ये असलेलं जे पाणी आहे, जे सॅप आहे, याची गुणवत्ता काय आहे. याला आपण लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो का, याला आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो का, याला आपण नैसर्गिक सोर्स म्हणून वापरू शकतो का, तर याचं उत्तर यस आहे. कारण या झाडामध्ये असलेले जो सॅप आहे, जे 85% पाणी त्याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये हे साधं पाणी नसून याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक, फेरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, ऑल काइंड ऑफ ट्रेस इलेमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स, एन्झाईम्स. कारण झाडाने जे काय अन्न घटक तयार केलेत फोटोसिंथेसिसच्या माध्यमातनं, त्या अन्न घटकाचं सुद्धा स्टोरेज या स्टेममध्ये आहे. झाडाने जे काय मुळातून जमिनीच्या मेडियममधनं जे फर्टिगेशनद्वारे आपण अन्न घटक दिले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि मायक्रो, ह्या सगळ्या प्रकारचे अन्न घटक हे सुद्धा त्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की आईच्या दुधाप्रमाणे या झाडाच्या स्टेममध्ये असलेला सॅप हा सुद्धा या पिलाचं पूर्ण अन्न आहे. कारण त्याच्यामध्ये सगळे घटक, एन्झाईम्स, हार्मोन्स आणि ऑर्गॅनिक्स कंपाऊंड आणि सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू याच्या सॅपमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला केळीचा स्टेम हा कापून फेकून न देता त्या स्टेमला शेतामध्येच उभा ठेवून त्याच ठिकाणी सुकू दिला पाहिजे, जेणेकरून आपण न्यूट्रियंट रिसायकलिंग करू शकतो आणि रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लोच्या माध्यमातनं आपल्या पिलबागाची आणि आपल्या जमिनीची सुपीकता चांगल्या पद्धतीने सांभाळून पिलबागाची ग्रोथ आपण उत्तमरित्या करून घेऊ शकतो. आपण हेही समजून घेऊया की या स्टेममधनं सगळं तर मॉइश्चर आपण काढू शकत नाही, पूर्ण सॅप आपण काढू शकत नाही, परंतु जे काय आपल्याला 30 ते 32% किंवा 25 ते 30% जो काय सॅप आपल्याला याच्यातनं काढता येतो, एक्स्ट्रॅक्ट करता येतो,
त्याचं जर गणित आपण लावलं तर सर्वसाधारणपणे एका एकरामध्ये जवळपास ही 1452 झाडं आहे आणि एका झाडापासून जवळ का आपल्याला जवळपास 12 लिटरच्या जवळपास आपल्याला जर सॅप मिळाला तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की एका एकरापासून सर्वसाधारणपणे आपल्याला 18 ते 25 हजार लिटर जवळपास आपल्याला सॅप मिळू शकतो, जो या स्टेममध्ये असलेला न्यूट्रिशनल सोल्युशन आहे. आणि अशा पद्धतीने अन्नघटकाच्या अन्नद्रव्याच्या न्यूट्रिशनचं रिसायकलिंग बनाना गार्डनमध्ये केळी उत्पादक उत्तमरित्या करू शकतात. अलीकडच्या काळामध्ये केळीवरती जी रोगराई वाढते आहे त्या रोगराईमुळे आता आपण त्याचा खोडवा पीक पिलबाग जे आहे रटून जे आहे हे आपण घेत नाही आहे. आणि जर मग आपण रटून घेणार नसू तर एवढ्या स्टेममध्ये असलेल्या सॅपचं आपण काय करायचं. आणि म्हणून केळी उत्पादक बंधूंना मी सांगू इच्छितो की आपण हा जो स्टेम आहे याची जवळपास 8 फुटाची लांबी आहे आणि जवळपास 45-50 किलोचं याचं वजन आहे. याच्यामधनं जर का आपल्याला सर्वसाधारणपणे 30% सॅप आपल्याला याच्यातनं काढता आला तर जवळपास आपल्याला एका झाडापासून नाही म्हटलं तर आपल्याला 15 लिटर सॅप या ठिकाणी मिळतो आहे. मग आपल्याला पिलबाग घ्यायचा नाही आहे, मग हा स्टेम काढून फेकायचा नाही. दुसरा पर्याय आहे, त्याच्यातनं आपण उसाचा रस काढतो, त्या पद्धतीने या स्टेममधनं आपण सॅप काढायचा, तो गोळा करून ठेवायचा. सर्वसाधारणपणे एका एकरामध्ये 25 ते 30 हजार लिटर सॅप आपल्याला मिळू शकतं, जे पूर्ण अन्न आहे, ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, बोरॉन, ऑल काइंड ऑफ मायक्रोन्युट्रियंट्स, झाडाने निर्माण केलेले हार्मोन्स, झाडाने निर्माण केलेले एन्झाइम्स हे सगळे या सॅपमध्ये आहे. आणि म्हणून जिथं आपल्याला रिव्हर्स न्यूट्रिशन फ्लो हे काम करता येत नाही, जिथं आपण पिलबाग ठेवत नाही, त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी ह्या हे सॅप झाडामधनं काढावं आणि त्याला ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर म्हणून झाडानेच झाडाला दिलेलं, ज्याला आपण त्याचं अन्न मातेपासून मिळालेलं दूध अशा प्रकारचं अन्न आपण त्याला म्हणू शकू, अशा पद्धतीने आपण याचा उपयोग पुढच्या लागवडीच्या केळी बागेसाठी करू शकतो. याचाही विचार इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने फर्टिलायझरच्या किमती वाढता आहेत आणि म्हणून अन्न घटकाचं रिसायकलिंग कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातनं, फर्टिगेशनच्या माध्यमातनं अन्न घटकाची कार्यक्षमता आपण वाढवतो आहे, ती अत्यंत गरजेची आहे. जर खताची किंमत वाढलेली असेल तर कार्यक्षमता वाढवून, उत्पादन वाढवून आपल्याला मोबदला जास्त करून घेता येईल, उत्पादन जास्त करता येईल आणि वाढलेल्या किमतीला कॉम्पेन्सेट करण्याचा तो एक मार्ग असेल. परंतु दुसरा मार्ग, अतिशय उत्तम मार्ग हा आहे की आपण या स्टेममधलं, केळीच्या या खोडामधलं लिक्विड फर्टिलायझर काढून आणि ते बागेला वापरणं, हेही इथून पुढच्या केळी बागायतामध्ये ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद.